होतं, कारण जागतिक क्षितिजावरती ज्या जोडगोळीकडे रसिक प्रेक्षकांचे डोळे लागलेले आहेत आणि ज्या दोघांच्या डोळ्यामध्ये सशांची व्याकुळता किंवा हरणांची असे दिसते, ती जोडगोळी आज तुमच्या समोर आलेली आहे. त्यामुळे हे गाणं संयुक्तिक होतं असं मला वाटतं. प्रसाद, मला असं वाटतं की जब वो हमारी तरफ देखती है हम आंखें झुका लेते हैं, कौन मिला है उन आंखों से आंखें, वो तो आंखों से अपना बना लेती है. तुम्ही दोघे आहात त्यामुळे असा एपिसोड बहारदार होणार आहे याबद्दल काही शंकाच नाही. या डेडली कॉम्बिनेशन साठी जोरदार टाळ्या. आणि तू कॉम्बिनेशनचा विषय काढलास म्हणून मी आज एपिसोडच्या सुरुवातीला सांगतो की आम्ही आयुष्यात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. एकमेकांचा टॉवेल शेअर केला आहे, एकमेकांची टूथपेस्ट शेअर केली आहे, रंगमंचाची ती बाजू आम्ही खूपदा शेअर केली आहे, मी दोघांनी एकत्र अँकरिंग केलं आहे, पण रंगमंचाची ही बाजू आम्ही पहिल्यांदा शेअर करतो. वा जी वा, वा वा, थँक्स टू सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा है ना. तर मंडळी, आपल्या या हास्य जत्रेत 25 वाराला मिळाली आहे ॲम्बिशनची धार. ॲम्बिशन स्कॅच अँड विनची ऑफर जिंकण्याची ही संधी ज्याला मिळेल त्याला मिळू शकतात काही मौल्यवान वस्तू किंवा भारी वस्तू किंवा काही क्षुल्लक वस्तू. चला तर मग बघूया नशीब कुणाला देत आहे साथ आणि कुणाला बघावी लागते वाट. पण मंडळी, त्याआधी एक महत्त्वाची सूचना. ही जी स्क्रॅच अँड विनची ऑफर आहे ती काही आठवड्यांपुरतीच मर्यादित आहे आणि त्यातही त्यातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू पटापटा जिंकल्या जात आहेत. त्यामुळे त्वरा करा, चांगली कामगिरी दाखवा, नाहीतर तुम्ही स्वप्न बघत बसाल आपली फ्रीजची आणि घरी घेऊन जावे लागतील आपल्या नळ्याच्या तोट्या आणि सेफ्टी पिन्स. काय म्हणताय? पण ह्या सगळ्यामुळे नका वाटून घेऊ वाईट, होऊन जाऊ दे दणक्यात कॉमेडीची फाईट. चला तर मंडळी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, काही जण सुतावरून स्वर्ग गाठतात तर काही जण केसांवरून पंच गाठतात. असेच केसांवरून पंच गाठणारे हास्य महारथी समीर चौघुले आता आपल्या समोर येणार आहेत आणि ते घेणार आहेत मुलाखत विनोदाच्या हुकमी राणीची अर्थात विशाखा सुभेदारची. बघूया यांची ही मुलाखत आज आपल्याला किती हसून हसून लोळवतीये. नमस्कार, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिक, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो असं मी नेहमी म्हणतो आणि एकच बाई अशी अशी करत येते. साचेबद्ध अभिनय इकडे करते, वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालते. तर आज त्याच परंपरेला अनुसरून इथे येणार आहेत फ्रेंच भाषा तज्ञ डायनाताई सुभेदार. एकदा जोरदार त्यांनी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे, स्वागत आहे तुमचं. बॉन्जोर. अरे या ना, ते तुम्ही काल म्हणाला होतात ना मी तुम्हाला भेटायला खूप आतुर आहे म्हणून म्हटलं. एक मिनिट, मी रसिक प्रेक्षकांना भेटायला खूप आतुर आहे, कळलं? तुम्हाला नाही हो का? अरे बापरे, मी उगीच आंघोळ केली आज. नाही सॉरी, नाही. तर आज मोठ्या हस्ती इकडे आलेल्या आहेत, चार ओळी तुमच्यासाठी. सो स्वीट, थँक्यू. आज आप आए हो इस छोर. ओके. आज आप आए हो इस छोर. ओके. हमारे बीच बंधी गई है एक डोर. वाह वाह. गली गली में एक ही है शोर, इस मंच पे आ गया है डायनासोर. डायनासोर इस मंच पे आ गया है डायना सुबेदोर. डायना सुबेदोर. एक मिनट, एक आहे एक सुबेदोर. सोरला दार जुळत नव्हतं म्हणून सुबेदोर केलं त्याचं. अतिशय छछोर आहे, कळलं ना? हो. येस. आणि तुमच्या या चार ओळींसाठी माझं आयुष्यातलं आडनाव बदलू नका तुम्ही. सुबेदार. येस येस, सुबेदार. इथे गोंधळून घ्यायचं. डायना ते सुबेदार. येस येस, नक्कीच नक्कीच. तर तुम्ही इथे आलेले आहात, मी खूप खूप आभार मानतो. जे जे पाहुणे इथे येतात त्यांचं स्वागत आम्ही अभिनव पद्धतीने करतो, नेहमीच आमची प्रथा आहे. तर तुमचंही तसंच मी करतो. आज तुमचं मी स्वागत करीत आहे फ्लाइंग केस. काय हे? ऍक्च्युली फ्रेंच भाषा तज्ज्ञ आहे ना,
म्हणून सुरुवात आम्ही फ्लाइंग किसने केलेली आहे आणि शेवट आम्ही फ्रेंच काय फ्रेंच पद्धतीने टाटा करणार असं म्हणजे जाताना तुम्ही फ्रेंच पद्धतीने असं रसिको जर तुम्ही यांना बघितलं तर तुमच्या मनात विचारील काय माझा हिला असं एक मनात एक मिनिट हे खूप पर्सनल होत आहे नाही पर्सनल नाही खरंच नाही सगळं जे काय ते लिखित आहे अरे तूच लिहिलेस ना माकडा तूच लिहितोस ना स्किट सगळं घुबडा सॉरी आय 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 सिन्सिअरली अपोलो टॅक्स अपोलो टॅक्स अपोलो विकास आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स शब्द काय आहे ह्या अपोलोजाइज सिन्सिअरली हे तर रसिको अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डायना ताईंना तब्बल 14 भाषा येतात आणि त्या अव्वल आहेत तर मला तुम्हाला असं विचारायचं सुभेदार तुम्हाला 14 भाषा येतात आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना काही तुम्ही प्रॅक्टिकल्स काही दाखवू शकता का किंवा काही बोलू दाखवू अगदीच अगदीच हां म्हणजे आपण एखादं वाक्य घेऊया की मला इथे येऊन आनंद झाला इंग्लिशमध्ये आय एम ग्लॅड आय एम हिअर हे जर रशियात म्हणायचं असेल रशियन लँग्वेज मध्ये तर येरास्तो येजेस्ट क्या बात क्या बात स्पॅनिश मध्ये म्हणायचं असेल तर मे एलिग्रो इस्त्राकी फ्रेंच मध्ये म्हणायचं असेल तर इसूस खेळ इसूस इसी असं सर्व भाषिक प्रभुत्व आहे शेवटचं कुठले बोलला तुम्ही वाक्य असं सर्व भाषिक प्रभुत्व आहे अरे मलाही फ्रेंच कळायला लागलं क्या बात एकदा जोरदार टाळ्या मारली माणसा सर्व भाषिक प्रभुत्व हे मराठी वाक्य आहे मला वाटत ते फ्रेंच सॉरी मला वाटलं अचानक कशी यायला लागली मला सॉरी सॉरी तर ही जी तुमची यशाची गाथा आहे त्याबद्दल काही सांगाल का एक मिनिट सॉरी टू डिस्टर्ब यू पण गाथा वगैरे म्हणू नका प्लीज अरे नाही 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 खरंच म्हणजे एवढी मोठी नाहीये मी एवढा मान तुम्ही नका देऊ मला त्याच्या शाने सांग ना तर वाजवे काय तुम्ही म्हणालात मान देऊ नका ना मान देऊ नका म्हणून मी म्हटलं वाजवेन मग जस्ट एक एकदा तीच मान जरा खाली करा स्वतःकडे बघा बघितलं आता त्याच मानेनं माझ्याकडे बघा माझं शरीर बघा आणि तुमची यष्टी बघा आणि मग हे बोलण्याचं धारिष्ट्य करा मस्त आहे म्हणजे यमकने जुळवलंय नॉनसेन्स येस येस तर तुमची जी गाथा आहे म्हणजे तुम्ही आता जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल काही सांगाल का हा म्हणजे कसं आहे की लहानपणी म्हणजे माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातले मी म्हणजे अगदीच तुमच्या आमच्यासारखी असं बालपण गेलं माझं आणि चार चौघात तोंड उघडता यायचं नाही मला तुम्ही गुटखा खायचा तोंड उघडायचं चिमुरडी असताना गुटखा काय मी नॉनसेन्स तसं नाही म्हणे कोण क्रेझी आहे शट अप नॉनसेन्स सॉरी आय आय सिन्सिअरली आपलं गप ना गप ना बाबा नको बोलूस लेट मी टॉक चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण मी गुटखा खायचे अरे यार शट आय एम सॉरी शट अप तर चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता माहिती लहानपणापासून लाजाळू होते मी मला अजून आठवतो शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये मी भाग घेतला होता म्हणजे नाटकात काम करत होते एक छोटासा पार्ट होता फ्रेंच राजकन्या हा रोल केला होता मी झालं काय ना हसल नाही झालं इमॅजिन केलं कंटिन्यू प्लीज प्लीज कंटिन्यू पुढे पुढे नीट वागा नीट बोला सिन्सिअरली फ्रेंच राजकन्याचा मी रोल केला होता तर त्यावेळेस एक फ्रेंचचं वाक्य होतं ते खूप खोकलं होतं प्रचंड खोकलं होतं मी आणि नेमकं परफॉर्मन्सच्या वेळेस ते वाक्य चुकलं आणि मग त्यावेळेस सगळे खूप हसले मला त्यावेळेस माझ्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला त्याचा असं डोक्यात डोक्यात साचून राहिलं माझ्या ते की अरे मला हे सगळे हसले डोक्यात गेलं माझ्या आणि मग कालांतराने काय झालं साधारणतः 23व्या वर्षी माझं लग्न झालं माझे मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर होते म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी इंडियातच स्थायिक होते पण लग बघा योगायोग बघा यांची बदली फ्रान्सला झाली आणि मग मी त्यांच्याबरोबर फ्रान्सला गेले नाही माझ्या बाबांची पण बदली तशी गुळकुन गावात झालेली होती आणि माझी आई सुद्धा मग त्यांच्याबरोबर गेली जावं लागतं नवरा गेल्यावर जावं लागतं त्यामुळे असं काही नाही की बाबा बदली झाली बायको गेली असं काही नाही इट्स ओके जनरल आहे त्याच्यात काही हरकत नाही मग तुमचा नवरा फरसाण खात खात पुढे गेला आता बोलला ते फरसाण काहीतरी फरसाण खात खात वगैरे नाहीये फ्रान्स 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 काहीतरी फ्रान्स फ्रान्सला गेले आणि आता जरा गप्प बसा जस्ट टगल
एक मिनट, माझ्या टकल्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं, सॉरी. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही करता ते टंगल मंगल, कळलं? सॉरी सर, आय सिन्सिअरली आपली माती फ्रान्सला गेलात आणि फ्रान्सला पुढे काय झालं? तिकडे गेल्यानंतर काय झालं, भाषा माझ्यासाठी तो देश परका, त्या भाषेत ती भाषा नवीन माझी. घोळ असा झाला की मला कळायचंच नाही कसं कम्युनिकेट करायचं समोरच्या माणसाशी, कसं बोलायचं बुवा. जवळजवळ एका महिन्यांनी मला कळलं की बाप रे, बटाट्याला पेटाटे असं म्हटलं जातं. माय गॉड, एक नवीन इन्फॉर्मेशन आज कळलेली आहे रसिक प्रेक्षक, बटाट्याला पेटाटे असं फ्रेंच मध्ये म्हणतात. क्या बात आहे, या अर्थाने खरं तर मला ही सोपी वाटली भाषा. बटाट्याला पेटाटे असेल तर मग कांद्याला कांद्याटे असं होऊ शकतं म्हणजे, किंवा मेथी ते ठेपेटे पराठे ते असं होऊ शकतं, किंवा अळूचे फटफटे असं एक होऊ शकतं. कि वॉन्स घरी काय केलो अळूचे फटफटिंग असं. नवीन मुलं आहे ना, उत्तम परफॉर्म करून ना घरी LED फ्रीज मायक्रो ओव्हन घेऊन गेली आहेत. आता उरलंय काय, सेफ्टी पिना, टिकल्यांचं पाकिट, नळ आणि घंटा. निदान इतकं आपल्याला मिळेल एवढा तरी दर्जा राखा. कसं होतं, तुझ्यामुळे मला पण मिळत नाही ते. तर असं झालं की फ्रेंच मध्ये मी गेले आणि मग असं झालं की काय भाऊ करावं आता. माझा नवरा बिचारा ऑफिसला जायचा, माहितीये ते फार्सिकल कंपनी. फार्सिकल नाही रे बाबा, फार्मास्युटिकल कंपनी होती. फार्मास्युटिकल, सॉरी सॉरी, ते लक्षात नाही आलं. आय सिन्सिअरली अपलम चपलम. अपलम चपलम कुठलं आलंय वाक्य, नको ना रे बोल, सॉरी म्हणणं प्लीज. हे मनापासून नको सॉरी म्हण, साधा शब्द आहे. हे मालक हेच नाही, खरंच नाही म्हणत. मग ते कामाला जायचंय. मग माझं कसं होतं, सकाळी डबा वगैरे दिल्यावर बाबा काय करायचं काय करायचं, म्हणजे कसं इतर तिकडे गप्पा मारा, हे दे ग ते दे ग, ह्या चर्चा मी कधी करायचं नाही. म्हणजे क्युरिओसिटी ना, भाषेबद्दलचं एक मला बाबा काय करायचं. मग मी सर्फिंग करायचे नेटवर, पुस्तकं वाचली वेगवेगळी, मग फ्रेंच भाषा मी शिकले, आत्मसात केले. आणि आज म्हणजे मला गंमत वाटते की मी एक भारतातली स्त्री तिकडच्या देशात जाऊन, म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या सगळ्या लोकांना फ्रेंच शिकवते. क्या बात है, क्या आज बात माझे फ्रेंच स्पीकिंग कोर्सेस आहेत आणि ते आपण 6 ब्रँचेस आहेत. क्या बात है, क्या बात है, खरंच अभिमानाची गोष्ट. म्हणजे मला तिथे गेल्यावर जो काही प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये, त्यांना फेस करावा लागू नये, म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी अल्पदरात फ्रेंच भाषा शिकवते. फार मोठी गोष्ट आहे, एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी झाल्या पाहिजे. वा वा वा, क्या बात. याचं कारण एकच आहे, एकच कारण आहे की जेडावरले फ्रेंच या जेम्स आला. म्हणजे काय, सिम्पली लव फ्रेंच, आय जस्ट सिम्पली लव इट. माझं पण थोडंफार तसंच आहे, जेडवरले विरा रे जाम साला, विरार आवडत जाम आवडत साला. तुमच्या घरच्यांना तुमच्या बरोबर राहण्याचे किळस नाही आहेत का? काय करते घरी, कन्फर्म करतो. अरे नॉनसेन्स. मग नंतर काय झालं, माझ्या मिस्टरांची बदली झाली. बदली झाली, ते गेले इटलीला. म्हणजे माझं कसं आहे की ज्या देशात मी जाते त्या देशातल्या भाषा मी पटकन शिकून घेते. आणि मग इटलीला गेले, तिथून मग त्यांची बदली पॅरिसला झाली. पॅरिस बद्दल काही बोलणार नाही, प्रत्येक स्किटला माझा पॅरिस स्पर्श झाला. सिग्नलला शेंगदाण्याची पुडी विकायची लायकी नाही तुझी आणि चालला लगेच. कुठून येतो कुठून रे एवढा कॉन्फिडन्स? थोडासा मुस्कुरा क्या दिए आप तो अरे तुरे पे उतर आई. तीच लायकी आहे तुझी. आता वेळ झालेली आहे पुढच्या कार्यक्रमाला. रसिक प्रेक्षक हो, महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन वगैरे? ऍक्च्युअली हाच मेन कार्यक्रम आहे, तुमचा कॉम्प्लिमेंटरी. तर रसिक प्रेक्षक हो, तुमचा आवडता मनोरंजनाचा कार्यक्रम आज मी तुमच्या समोर मिमिक्री सादर करणार आहे. गॉड, अशी मिमिक्री या मंचावर आजपर्यंत कुणीही सादर केली नसेल. देवा, सगळ्यात आधी
शाहरुख खानच्या घराचा दरवाजा कसा उघडतो? आम्ही नाही जा किरण. थँक्यू. इतकं पाचकळे ना हे पांचटपणा चाललाय तुमचा. थँक्यू व्हेरी मच फॉर ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स. ओव्हरवेलमिंग नॉनसेन्स. आणि शेवटचा अतिशय सुंदर आयटम, घोडा बेचा पाडा कसा म्हणतो? तर काय बोलायचं, म्हणजे हे दोघंही अप्रतिम परफॉर्म प्रत्येक वेळी करत आलेत, प्रत्येक वेळी सरप्राईज करत आलेत. भाषांवरती प्रभुत्व विशाखा, मला खरंच खूप अभिमान वाटतो. जसं माझं अनेक भाषांवरती प्रभुत्व आहे तसंच तुझं देखील आहे, आणि ते अगदी तंतोतंत खूप छान पद्धतीने तू इथे सादर केलंस. खरंच तुम्हा दोघांचं कौतुक आहे. क्या बात आहे. लव्ह यू. प्रसाद पुष्करच्या भाषा प्रभुत्वाबद्दल दोन शब्द. की आम्ही कधीही कुठल्याही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेलो मी आणि पुष्कर, की पुष्कर वेटरला बोलवतो आणि त्याला सांगतो अण्णा रंड कांदा तप्पा असं तो त्याला सांगतो. आणि मी त्याला दरवेळेस सांगतो पुष्कर मला आत्ता दोन कांदा उत्तप्पा नको आहेत, मला 72 कांदा उत्तप्पा हवेत, आणि हे हात न करता सांग. मग तो गप्प बसतो. जे आकडे बोटांवर नाहीयेत एकाच एक आहात तुम्ही भेटलेले. पण त्याचं भाषा प्रभुत्व इतकं आहे की परवाच त्याचा सध्या किस्सा खूप गाजतोय. ते तो आणि अतुल कुठेतरी कलकत्त्याला गेलो होतो आणि तिथे ते क्रेडिट कार्ड घेतात का असं विचारत होतं, आणि ते लोक बंगाली भाषेत बोलत होते. मी अतुलला म्हटलं मला बंगाली भाषा येते, मी विचारतो त्यांना. काय विचारशील? म्हटलं क्रेडिट कार्ड घेतात का हे विचारतो मी त्यांना. हा विचार. म्हटलं ऍक्टो शून क्रेडिट कार्ड घोषबे घोषबे म्हणजे स्वाईप कराल का? हा ते नाही का जॉल खोबे क्रेडिट कार्ड खाना खोबे जल खोबे तर क्रेडिट कार्ड घोषबे. आणि त्यांनी उत्तर दिलं मला येस सर येस सर. तर अतुलने मागून लात मारली मला. अरे क्रेडिट कार्ड आणि अशी साईन केल्यानंतर कोणी उत्तर देईल. आता परत एकदा समीर विशाखा तुमच्याकडे बोलतो. मला म्हणजे ॲक्च्युली तुला किती भाषा येतात किंवा तुला किती भाषा येतात याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला आणि आपल्या इथे रंगमंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच एक भाषा अत्यंत दमदारपणे अवगत आहे आणि ती म्हणजे करमणुकीची भाषा, मनोरंजनाची भाषा. आणि त्या भाषेवर तुझं प्रभुत्व तुमच्या दोघांचं वादातीत आहे. आणि मी माझ्या एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिझी होतो त्यामुळे मी येऊ शकलो नाही. मी भयंकर हे सगळं मिस करत होतो, खूप मिस करत होतो. आज मला पुन्हा एकदा फार प्रसन्न वाटतंय, भारी वाटतंय खूप. थँक्यू समीर, थँक्यू विशाखा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मंडळी आपली रसिका भारी हौशी आहे आणि तिला लहर आली आहे संदेशला सुटाबुटात लग्नाला घेऊन जाण्याची. बघूया तिची ही हौस पूर्ण होतीये का. आहो आहो काय काय अगं तुम्ही अजून बसलात? अच्छा म्हणजे माझ्या उभं राहण्यावर तुझ्या एंट्रीचा क्ल्यू होता काय? एक मिनिट, माझ्या एंट्रीची काळजी तुम्ही नका करू. माझी एंट्री कधीच झाली आहे, तुमची आत्ता झाली. तुम्ही जरा लोकांची मन जिंकायचा प्रयत्न करा. माझं काय, माझा तर फ्रीज जिंकून पण झालाय. जरा आवरा पटापट काय, सकाळ सकाळ पेपर कसले वाचत बसता? अग वाचन ही एक सांस्कृतिक भूक असते. हो का? ठीक आहे मग पोटाची भूक पण तशीच भागवा. सॉरी सॉरी का कधी बसणं सांगते. आवरा आवरा ना सोडा पटापट. ते आपल्याकडे फॅशन डिझायनर येणार तुमच्यासाठी सूट शिवायचा ना. सुटाची काय गरज आहे? या मंचावर सुटायचीच गरज आहे. हा जे सुटतात ना तेच टिकतात, बाकीचे सो कळलं ना. अहो माझ्या भावाचं तुमच्या सख्या मिळवण्याचं लग्न आहे, मग छान सूट नको का? काय मोठी शानपणा करते, भावाचं लग्न दुसरं लग्न आहे त्याच. एक मिनिट, दुसरं नाही ते पहिलंच लग्न आहे. ते ऐन वेळी हार घालायच्या वेळेला नेमके लाईट गेले.
आणि मग त्यांनी त्या गुरुजींच्या गळ्यात हार घातला ना मंदारने मूर्ख कुठचा बरं ते गुरुजी पण इतके हट्टी ना म्हणे आता मीच येणार तुमच्या घरी सून म्हणून इतका गोंधळ झाला ना शेवटी त्यांना सांगावं लागलं हे बघा आमच्या घरी उघडी सून चालत नाही असं जेव्हा ठणकावून सांगितलं ना तेव्हा ते गुरुजी ऐकले आणि गेले एकदाचे आता या वर्षी बाबांना सांग की त्या नवऱ्या मुलीला रेडियमच्या पट्ट्या लावा आणि ते गुरुजी असतील ना त्यांच्या पोटावर नो एंट्रीचा लेबल लावा म्हणजे ऐन टायमाला जर लाईट गेलीच तर दोघेही दिसतील बिचारे चेष्टा पुरे झाली सांगितलं तर करत चटा चटा आवरा ते येतील ना फॅशन डिझायनर हे आले वाटत का बघा ना कोण आहे ए टिकू तळसानी या रसिकाला बोलवून घे बाहेर तू बोलवायचं मी काय तुला घरातला घरगडी वाटलो ठीक आहे मी बोलू तो रसिका ए रसिका बाहेर येते का जरा ए रसिका मॅडम बोलायचं रसिका मॅडम अरे सर सर आला तुम्ही हॅलो हॅलो वेलकम सर हे माझे मिस्टर मिस्टर संदेश हॅलो हॅलो हाय मी ड्रेस डिझायनर कनिष मल्होत्रा प्रत्येक वेळेला चुकतो पण हे काय स्क्रॅच अँड विन मध्ये फॅशन डिझायनर झालेत का नाही हो नाही हे कसं फॅशन डिझायनर म्हणजे माझा पोटासाठी करतो ना मी अच्छा पण ही आपला हलकेचा कसा मूळ धंदा आहे तेव्हा विसरून चालत नाही बर रसिका मॅडम तुम्ही मला सांगा मला इथं कशासाठी बोलवले हे माझे मिस्टर त्यांच्यासाठी ना छानस सूट शिवायचं अच्छा 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 ह्याच्यासाठी सूट शिवायचंय ठीक आहे सूट शिवायचे मला जरा ती सूट सूटचं कापड जरा दाखवा सूटचं कापड कापड हे वातरटपणा नकोय परकी माणसं आहेत ना घरात कळत नाही का सॉरी मला मजा येते अशी मजा दुसरी अरे तिकडे तिकडे तोंड करून बघा कापड आहे का सारखी सवय कापड हल्ली सवय अशी मध्ये मध्ये ढुशा मारत जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जरा एक मिनिट जरा कसं दिसतंय बघायला पाहिजे शोभतंय काय बघायला पाहिजे पाठ करा वाक्य द्या कस काय पाठ करा म्हणलं वाक्य मागायला लागलं हा मग पाठांतरासाठी वाक्य पाहिजेत ना नाही तसं नाही पाठ करा म्हणजे असं वाक्य पाठ करा नाही काय ती देवान दिले की नाही माग ती आपल्याला सूट शिवायचंय म्हणजे कसं दिसेल चेक करायला पाहिजे का तुम्हाला जरा इकडे बघा बरं जरा इकडे बघा जरा जरा इथं पकडा जरा मला कसं दिसतंय बघायला पाहिजे ना कसं दिसतंय बघायला पाहिजे कापड नाही 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 काहीतरी प्रॉब्लेम आहे कपड्यात खराब आहे कपडा कुणी आणलाय कपडा यांनीच आणलाय चॉईसच अशी नाही 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 बाकीच्या चॉईस बद्दल चुकतेली पण एका चॉईस बद्दल एक नंबर काम केली तुमच्या थँक्यू थँक्यू सो मच कपडाच खराब आहे तुम्ही काम करा हे कपडे सूट नका शिव ह्याचा त्यापेक्षा तुम्ही काम करा ना मस्त पैकी असं खिडकीचं पडदं शिवून घ्या एक नंबर दिसत एक नंबर त्याच्या म्हणण्याला हो काय म्हणतेस खिडकीचे पडदे खिडकीचे पडदे जरी वाटले ना तरी मी ह्या कापडाचा सूटच शिवणार आहे तुम्ही लग्नाला जाणार आहे आता खिडकीच्या कापडाचा सूट शिवणार तुम्ही असं स्पर्धा समजून असं बाजूला सरून छताडा कोण पाच त्याची थोकलं किती मोठा आत्मान होईल तो हे बघे तू ज्या कामासाठी आलास ना ते काम कर माप घे चल ठीक आहे थुकलं बोलतो काय कोट शिवाय आपल्या बापाचं काय जाते चांगलं सांगायला गेलो तर आमच्या उचूल
शिवल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे पण प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो वहिनी लग्नाला जाताना ह्याला घेऊन ह्याच्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका. तुमचं सौंदर्य धोक्यात येईल. किती भेडप दिसतंय ती, किती वागळ बघा काय कसलं कुठलं सुटलंय. तुमचं सौंदर्य वाईट होईल त्याला, तो दिसतोय अशा भागात पण फिरू नका, जवळ जाऊ नका त्याच्या. खरं सांगू का, आता घरचं लग्न आहे ना म्हणून यांना घेऊन जावं लागेल, पण इतर कार्यात मी त्यांना नेत नसते. काय बोलते तू रसिका, आणि या दरवाजाला ना लुंगी लावून ठेवते, खेळत बसत ढुशी ढुशी. ढुशील बरं, असू दे असू दे, चाल चाल. तुमचं तुम्हाला पण खुश, तुम्हाला पण खुश. मी एक काम करतो, आपण काय करू माहिती का, असं हिचा सूट शिवूया आपण, आणि असं मस्त पैकी इकडं असं असं बॉर्डर देतो अशी सोनेरी कलरची, एकदम टकाट टकाट सोनेरी कलरची बॉर्डर, असा मस्त एवढा लोगो देतो भारी पैकी, असं इकडं दुर्मळ्या सोडतो चार पाच, असं मस्त पैकी असं म्हणजे केटरिंग वाल्याच्यात मिक्स होऊन जाईल. केटरिंग वाला समजतो मला तू, ही भारी आयडिया आहे. ज्या कामासाठी आलास ना ती कामं कर, मापक हे व्यवस्थित मापक घ्यायची, आपल्या काय बापात जाते तेव्हा ती. इकडे इकडे फिर आता गळा काढा. वहिनी कसलं वाई, कसं काय संसार तुम्ही करताय, काय सांगू. मग अशी पाठ दाखवा म्हटलं तरी वाक्य द्या म्हटलंय, ते आता गळा दाखवा म्हटल्यावर ही गाणं म्हणायला लागलंय. काय काय सांगून तुम्ही संसार करून घेत असाल कुणास ठाऊक. अवघड माझ्या भावना तुम्हालाच कळल्यात फक्त. गळा हो गाळा म्हणजे गाळा, गाणं नाही म्हणायचं आपल्याला. गाळा म्हणजे माप घ्यायला पाहिजे का आपल्याला, सूट शिवाय पाहिजे का नाही, त्यासाठी म्हणलं माप घ्या. वहिनी एक काम करा, हे तर गप उभं राहिले जनावर, तर ही परदेशी लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या तुम्ही, आपलं माप घ्या पटापट लिहून घ्या. लिहायला परदेशी लिहा, कर्कोचा पाठ करा, वाक्य द्या. सातशी वाक्य दिलं आता, एक पाठ करा म्हणजे पाठ दिलंय ना देवाला, ती ती इकडे करा. माप घेतली पाहिजे ती का नको. ल्या गोरीला इकडे बरा. ल्या बदक. अरे काय चाललंय कर्कोचा गोरीला बदक काय. माप घेतो मी माप. अरे पण ही कुठली पद्धत आहे माप घ्यायची, माझी पद्धत आहे ती, माझं मला बरोबर कळत. आता कर्कोचा म्हणजे कसं बारीक गळ्यात वगैरे कर्कोचा असतोय ना, त्यामुळे कर्कोचा. इकडे पाठार म्हणजे गोरीला आहे ना, गोरीला गोरीला माहित आहे का, चालतंय बघा. हे गोरीला म्हणजे माझं मला कळतंय ना. आता बदक इकडे पोटाचं म्हणल्या बदक, बदकागत पोट आहे तुमचं असं म्हणजे बदक आहे. गेला बदक, माझं मला बरोबर कळत ना, त्यामुळे माझ्या भाषेत ती लिहून घेतली. इकडे इकडे फिर ट्राउझरचं माप घेऊन टाकतोय, पाय वर्कर. अरे पाय वर्कर की पाय वर्कर जरा. अरे माझ मी सांगितली शिवाय पाय खाली केला का तांगडं मोडून घेत आता तुझं. पाय वर्कर जरा, पाय वर्कर उभा ना. वहिनी धरा धरा तुम्ही धरा. बस तुझं माप घेऊन टाकतो. पाय उचला तिकडे तिथे धरा तिकडे. अरे ऐक बस, अरे पोट आहे का काय आहे इले काय जरा. पालता पालता हो तो पालता तिकडनं इकडनं इकडं पाय पाय बरोबर. अरे माझा सूट चिवते की धनुष्यबाण करताय. धनुष्यबाण नाही 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 वहिनी, अवघड आहे हे अवघड आहे सगळे. काही माप आहे ते का होत नाही अवघड आहे. नाही बाप माझ्या बापाच्यानं ही सूट शिवायची जमणार नाही ह्याला. काय ह्याला अर्थ येत आहोत काय, जरी कोट शिवला का नाही सगळं व्यर्थ जाणार आहे. कनिशी नाही असं नका ना करू. अहो हे काय, हे अंग बॉडी आहे का काय, बॉडीचाच प्रॉब्लेम आहे ज्या. माझ्याकडनं सूट शिवून काय होणार नाही. वहिनी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी तुमच्या फ्रीज मधल्या आल्याला मी सूट शिवीन, पण या हाल्याला सूट शिवणार नाही अजिबात. माझ्या बापाच्या जुळणार नाही, तुम्ही दुसरा बघा कोणाकडनं तरी शिवून घ्या, आपल्याला जमणार नाही. मला मला पटतंय तुमचं म्हणणं, पण मग आपण असं करूयात ना, माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हीच आहे ना मिस्टर उपश्याम म्हणून. हे थांबतील घरी ढुशी ढुशी खेळत. चालतंय आपण दोघं लग्नाला जाऊया मग. नाही लग्नाला मी जाणार, मी हिचा नवरा ना, मी लग्नाला जाणार. चालतंय मग मी हिचं घरात थांबतो आणि ढुशी ढुशी खेळत बसतो. एन्जॉय. नाही नाही ढुशी मी खेळणार.
हे बघा तुम्ही एकतर काय ते ठरवा लग्न की ढुशी ढुशी काय खेळणार आहात ढुशी ढुशी हो नक्की नक्की मग मी जाऊ यांच्या बरोबर लग्न जा चला चला तुम्ही ढुशी ढुशी खेळत बसा हा हे बघा हे इकडे येता चला बाहेर तुम्ही चला बाहेर चला बघा इकडे ढुशी ढुशी खेळत बसा इकडे इकडे या 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 हे या या ढुशी ढुशी खेळा चला आपण ए जाऊ बसते 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 संदेश दा तू रोहितच्या हलगीवर किती गोड नाचलास माहितीये खूप इनोसंट सुंदर झाला परफॉर्मन्स वा विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला प्रसाद दा मला भयंकर आवडतोस तू संदेश खूप मस्त ऍक्टर आहेस तू आणि तू जितकं उत्तम विनोदी काम करतोस तितकंच तू सिरियसही काम फार उत्तम करतोस आणि रोहित रसिका तुम्ही नेहमीप्रमाणेच धमाकेदार आज तुला या वेशात बघून मला फार मजा आली रोहित म्हणजे नेहमीप्रमाणे काय सदरा लेंगा आणि टोपी असं न घेता तू या वेशात आलास आणि त्यातही तू बाहेर आणलीस फार फार मस्त वाटलं रसिका आणि मंडळी आता कार्यक्रमात वेळ झालीये दर्जेदार फालतुगिरी बघण्याची आणि ती सादर करणारी सध्या तरी महाराष्ट्रात फक्त एकच जोडी आहे आणि ती म्हणजे प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर जोरदार टाळणी रत्नागिरीच्या रत्नांचं स्वागत करूया सुक्र्या न वासार्या हे मी स्वतःला बोलते स्वतःला बोलते रे पुष्कर श्रोतृणी प्रसादो आजूबाजूला आज किट इथे होणार आहे का तिकडे होणार आहे रे सुक्र्यानो कुठला किस्सा कोणी सांगायचं ठरवलं आहे ना ते एकच किस्सा डबल डबल सांगेल आता ह्यांच्यावर जास्त बोलत नाही ना तर माझा किस्सा बनायचा जंगल आहे जंगल 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 र प्यारी वसाऱ्या घाबर घाबर मी जंगल आहे म्हटलं जंगल र वसाऱ्या एवढ्या व्हेरिएशन मी जंगल आहे म्हटलं स्किट आहे नाही म्हटलं जल्ली हिरवळ दिसली बाजूला वाऱ्याचं झाड पण दिसलं आणि आजूबाजूचं कुंपण पण दिसलं म्हणजे मी ना घनदाट जंगलात आलो या आलो तुम्हाला मी सांगतो माझं नाव भाऊजी भाऊराव वो जीते वो वरून मला एंट्री पर्यंत काय सुचलं नाही ना म्हणून वो तसाच ठेवलं तर मी जिथे जिथे जातो ना तिथे तिथे लोक मला म्हणतात भाऊजी आले भाऊजी आले भाऊजी आले हा म्हणून मी भाऊजी आज मी ना इथे जंगलात शिकार करायला आलो आहे तुम्ही सगळ्यांनी शांत राहा भाऊजी आला लग्नाच्या हुंड्यात भेटलेला धोंडा आला जल भाऊजी कुठं आहेत जल भाऊजी कुठं ह्या साईडला जल भाऊजी जल आधी कुणी चित्तार असला जल भाऊजी जल भाऊजी जल भाऊजी जल भाऊजी जल भाऊजी अरे वसाऱ्या तुम्ही इथे कशासाठी आलं कळतंय का तुला जल भाऊजी आपण इथे जंगलात आलोय शांत बस जल ठीक आहे रे शांत बसल्यावर तू बसलास तुम्ही तर बोलले शांत बस म्हणून रे वसा रे इथे आपण शिकारीला आलो असं नको करू चल चल मला सांग तू इथे कशासाठी आलायस ताई बोलली माझा बोका होकायंत्र विसरून गेलाय त्याला होकायंत्र घेऊन जा म्हणून मी आलो जल्ला एक काम कर तू होकायंत्र कर आणि बघ आपल्याला कुठल्या दिशेला जायचंय लवकर चल या साईडला जायचंय चल चल नाही चल या साईडला जायचं त्या साईडला जायचं चल 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 इकडे जायचं वसा रे तू आधी ठरव कुठल्या साईडला जायचंय ते जल भाऊजी काय कळतच नाही काटा सारखा फिरतोय जल्ला जल्ले बघू अरे वसाऱ्या देव जेव्हा अक्कल वाटवत तर तू संपवर होतस काय अरे होकांत म्हणून तू घड्याळ घेऊन आलं तुला कळत काय आता मनाच काहीतरी करावं लागेल एक मिनिट थांब जरा जल्ला जल्ला नाही वाघाचा आवाज आला
आपण एक काम करूया, आपण ना मचानावर जाऊया, चल लवकर चल. हा आणि मचानावर नीट चढा, पायरी चुकली की माणूस तळ्याला जातो. गुड मॉर्निंग. काय रे? जल सकाळीचा मेसेज वाचला मी. चल 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 लवकर चल 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 लवकर ये लवकर ये. हा आपण आता बघूया इथे. हा एक मिनिट थांब. जल भाऊजी हे काय करता? वाऱ्याची दिशा बघतोय. म्हणजे जल कुठल्या साईडला पळायचं ते आधीच ठरवता? अरे कसे नाही रे. अरे ह्यो शिकारीचो नियम आहे. काय करायचं असतं माहितीये? आपण ना वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला बसायचं असतं. म्हणजे काय होतं, वाघाला आपला वास जात नाही. पण जल वास येईल अशा गोष्टीच कशाला करायच्या ना? अरे तिला ना आता मारीन ना असा धरून. वाघाचा आवाज आला रे, वाघाचा आवाज आला. तू एक काम कर, पटकन गोळ्या कर, मी बघतो वाघाचं काय करायचं. लवकर गोळ्या करायला. हा आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. पटकन बांधून सगळ्या गोळ्या आणल्यात. तुम्ही जेवढ्या गोळ्या सांगितल्या मला दिलेत ना, सगळ्या गोळ्या आणल्यात. अरे चिकटल्या सगळ्या. नो वसाऱ्या, मला सांग तुमच्या घरात मेंदूची अफवा आहे काय? रे तू बंदुकीत घालायला या लिमल्याच्या गोळ्या आणल्यास ह्याचं काय करू मी? तुला कळतं का सगळं गोंधळ करतोय? तू ना आता कायच करू नको, सगळं मनाच करावं लागेल, मनाच वाघासमोर उभं राहावं लागेल. तू आता कायच करू नको, मी सांगतोय तेवढंच कर. आता वाघासमोर ना उभं राहावं लागेल, मनाच काय. नो वसारा, हे तुम्हाला खाली का टाकलं? असं काय करतोस तू? जल भाऊजी तुम्ही तर बोलला ना मला वाघासमोर उभं राहायचं म्हणून ढकललं मी. अरे तू काय डोक्यावर पडलास का? मी काय करू रा, वाघाचा आवाज पण येतो. ए वसाऱ्या, त्या मचानावर दोरी असेल ती खाली टाक, खाली टाक लवकर. तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला वाचवतो, मी तुम्हाला वाचवतो. ताईचं कुंकू आहे, ताईचं कुंकू आहे, तुम्हाला वाचव ना. लवकर लवकर टाक दोरी, टाक वसाऱ्या. तू दोरी अशी खाली का टाकलीस? मग जल तुम्ही तर बोलले दोरी खाली टाक. अरे असं कसं करायचं रे? काय करायचं? दोरीचं एक वाघाचा आवाज आयला रे, असं नसतं करायचं. दोरीचं एक टोक तुझ्याकडे ठेवायचं असतं आणि एक टोक माझ्याकडे टाकायचं असतं. धर धर, एक टोक तुझ्याकडे ठेव, एक टोक माझ्याकडे टाक. लवकर टाक रे, काय वाघाचा आवाज येतोय. वाघ नको ना रे. रे लवकर टाक, काय करतोय? काय केलं तू? जल भाऊजी तुम्ही तर बोलले ना एक टोक माझ्याकडे टाक म्हणून. रे वसार पडली तुझ्या तोंडावर. तुझ्या अशा वागण्याने ना तुझ्या ताईच्या कपालावरची हेडलाईट पुसेल. कळतंय काय तुला? अरे असं काय तुला वाघाचा आवाज परत येत. रे काहीतरी कर ना, लवकर काहीतरी कर. थांब थांब, मी ना जोर जोरात पळतो. माझे बूट टाक, लवकर बूट खाली टाक, लवकर टाक, लवकर टाक दे रे बूट दे रे. नाही नाही नाही. अरे काय करतोय? बूट दे ना लवकर. जुते लो पैसे दो. म्हणजे आधी पैसे द्या. मी लग्नात तुमचे बूट लपवले नव्हते ना, मग मला आता आठवलं. मी आता लपवले, कालच मी हम आपके एकोन बघितलाय. वसरा तुझ्या हम आपके एकोनच्या नाकात तू करण अर्जुन घेऊन जाईल आखेच्या आखे. तुला कळतंय काय? र लवकर दे ना भाऊजी. भाऊजी मूर्खपणाचा अतिरेक करणारं कॅरेक्टर करणं हे खरंच खूप कठीण असतं आणि ते तुम्ही दोघांनी इतकं छान आणि इतकं लिलया पेललं आहेत त्याबद्दल तुमचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. सुंदर झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला प्रसाद दा? खूप दिवसांनी मी तुम्हाला दोघांना बघतोय आणि बरं वाटतंय मला. हास्य जत्राच्या पहिल्या पर्वापासून तुम्ही दमदार परफॉर्मन्स करत आलेला आहात आणि तीच परंपरा तुम्ही आजही कायम ठेवलीत आणि मला खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना एक दीड दोन महिन्यांनी बघून. विश यू ऑल द बेस्ट. अशा प्रकारची जोडगोळी किंवा आपण ज्याला बावळटपणाचा अतिरेक किंवा मूर्खपणाचा अतिरेक करणारं कॅरेक्टर करणं
हे खरंच खूप कठीण असतं आणि ते तुम्ही दोघांनी इतकं छान आणि इतकं लिलया पेललं आहेत त्याबद्दल तुमचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. सो ही कॅरेक्टर्स खूप भावली मला आणि तुम्ही दोघांनी हसू तर आणलं, मजा तर आणली, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. क्या बात आहे, असे झकास परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. म्हणजे तुझा तर कॅरेक्टर पण ऑथर बॅक्ड होती, दॅट वॉज द ॲडव्हान्टेज थ्रू आउट द ॲक्ट. तुझी तू कॅरेक्टर सोडली नाहीस, तुझी रिॲक्शन सोडल्या नाहीस आणि प्रत्येक बारीक सारीक रिॲक्शन तू घेतलीस. अँड ऑफकोर्स पॅडी तर युअर ग्रेट यार, सुपर्ब. शिवाली, यू आर ऑल्सो एक्सलंट, वेल डन, कीप इट अप. थँक्यू. इनामदारांना किती आवडला परफॉर्मन्स? जाम भारी तुम्ही तिघांनी परफॉर्मन्स केलं, मला जाम आवडला. गावडे, आज तू अजिबात कन्फ्युज नव्हतंस. हे दोघांच्या प्लॅनिंग मुलं तुझा आजचा पगार केलेला आहे, काही टेन्शन घेऊ नको. आम्हाला तो सगळा पगार तुझ्या या कॉमेडीच्या माध्यमातून पोचला. आय एम सो व्हेरी हॅपी. आय एम सो व्हेरी हॅपी. वी आर सो हॅपी.